टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो हा बोला. सचिन भैया, मला मदत पाहिजे होती थोडी. म्हणजे कोण बोलते आपण? मी प्रियांका बाबू इंगळे बोलते. प्रियंका बाबळ? बाबू इंगळे प्रियंका बाबू इंगळे. कुठून बोलते आपण ते? बीडहून. बर बोला, काय विषय? भैया 5 वर्ष झालं मिस्टरांनी मला सोडून दिलेलं आहे, बर. आणि मी आता एकटी करून खाते तो मला ताण द्यायला लागलाय. म्हणजे माझ्या मला जे पोरं बोलतेत, ओळखीचे बहीण म्हणून बोलतेत, त्यांना त्रास देतोय तो. त्यांना मारण्याच्या आणण्याच्या धमक्या द्यायला लागला. आणखीन माझ्या मला मुलगा आहे एक भैया 5 वर्षाचा, आणि केस दे करीन तुझा मर्डर करतो असं माझ्या मैत्रिणी पाशी म्हणलाय की दिसन तिथं मर्डर करीन. आणि भिऊन मी भैया बीड सोडून आलेली आहे. माझ्या गावला ह्या 2-4 दिवसात राहायला आली आहे मैत्रिणीच्या सल्ले. पण तो तरी पण परेशान करतो, म्हणतो कोणत्या बाबा बरच गेले पळून, हेच केलं तेच केलं. कधीच विषय आहे तर नवरा निघून का नवऱ्यापाशी राहता का नवऱ्यापासून लांब राहता तुम्ही? लांब आहे मी 5 वर्ष झालेत. बर. लग्न? लग्नाला किती वर्ष झालं ताई तुमचं? 6-7 वर्ष झाले असतील, 7-8 वर्ष एवढं लग्न. तर तारीख लक्षात नाहीये भैया. तुम्ही कन्फ्यूज होऊन बोलताय, काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? थांबू थांबून बोलताय तुम्ही. भैया फक्त मला एकच प्रॉब्लेम आहे, तो जो नवरा आहे का तो खूप सार मारतो. कुठं भी जाऊ मी इतकं मारतो, मला कुठं राहून देत नाही. मी त्याला भेटते, आज भी तो येणार होता म्हणून मला भिवून, मी तुम्हाला भिवून बोलते. मला बऱ्याच जणांनी माझ्या ओळखीच्या मैत्रिणी ते म्हणले की तो तुला माझ्या गावात धुंडायला येणार आहे. त्याच्यामुळे मला एक जण मैत्रीण अशीच म्हणले तुम्हाला फोन करा, तुम्ही करताल मदत. लग्नाला किती वर्ष झालं ते पण तुम्हाला माहिती नाही? लग्न होऊन किती वर्ष झालं तुम्हाला ते पण माहिती नाही? सर म्हणजे माझं लग्न झालेलं कमीत कमी 8-9 वर्ष तरी झाले असेल, कारण की तारीख लक्षात नाहीये माझ्या. आणि मी आज 5 कम्प्लीट मला का ना डिसेंबर महिन्यात 5 वर्ष कम्प्लीट होते तुम्ही बीडला राहायला. बर. आणि मी त्याच्या बेनबेन काल परवा त्याने धमक्या वगैरे दिल्या, तर मग मी माझ्या गावला पसारा शिफ्ट केला आणि इकडे राहायला आलेली. बर. लग्न कधी झाले कन्फर्म माहित नाही तुम्हाला का? तारीख लक्षात नाहीये भैया. तारीख लक्षात नाही का? हा. बर. पण किती वर्ष झालं ते पण माहित असेल ना? हा. किती वर्ष झालं? 9 वर्ष कम्प्लीट झालेत बाबा. 9 वर्ष का? एक मुलगा आहे. हा. नवऱ्याचं नाव काय? बाबू इंगळे. बाबू इंगळे. आता तुम्ही नवऱ्यापाशी असता का तुमच्या तुमच्या घरात आईच्या घरापाशी? मला आई वडील सांभाळत नाहीत. का बर सांभाळत नाहीत? ते म्हणते त्याच्यापाशी नांदायला जा, कारण की तो नीट सांभाळत नाही. त्याने बाई आणलेली. अच्छा. आणि तो सांभाळत नाही, हणतो मारतो पोराला मला. मग त्याच्यामुळे मला त्याच्याकडे जायचंच नाही. मी केस वगैरे लय वेळेस करून बघितलं की मला के हे असं मर्डरच्या धमक्या देतोय करतोय, पर कुठं केस घेतलेलीच नाही, पुढं काही रिएक्शनच दाखवलेलं नाही, फक्त FIR फाडला झालं. काय काम करतो? तो ड्रायव्हर आहे. कुठल्या गाडीवर? ॲपेवर ड्रायव्हर आहे तो पुण्याला, पर इथं गावात आहे सध्याच्या काळात कुळगावात. बर. चुकी तुमच्या एका त्यांच्या खरं खरं सांगा म्हणजे तुम्हाला मदत करू शकतो मी. काय भैया चुकी त्यांची आहे, कारण की ज्या टायमिंगला मी त्याच्यापाशी जात होते त्यांनी बाया आणली, बाया बरं राहिला, बायको बायको म्हणून तिला ठेवलं, मला हाणलं मारलं गावाच्या बाहेर काढून दिलं. त्याच्यानंतर मी त्याच्याकडे लई वेळेस गेले भैया, त्यांनी जेव्हा फोन केला का ये म्हणून, त्या त्यावेळेस मी त्याच्यासाठी हजर राहिले कारखान्याला हो कुठं हो. पर आता मी मनातूनच इच्छा नाहीये की मला असं वाटतंय की त्या माणसाकडे जाऊन मग काहीच उपयोग नाही, त्याच्यापेक्षा मी एकटी जगलेली बरी. बर. कशामुळे कारस्थान एवढं घडतोय? फक्त त्या दारू पिऊन असं कारस्थान करतो का?
दारू पितोय आणि त्याच्या बाया एक 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 बाई ठेवलेली नाहीये भैया, एक बाई नाहीये त्यांनी ठेवलेली त्याच्यावर. एक तर घरात बायको म्हणून आणली, दुसऱ्या दोन बाहेर येत. बर. आणि मला त्रास म्हणजे मधून शरीराला त्रास देतो देतो. काही म्हणणार तू धंद्यावाली, तू रांडे छिनाले, धंदा कर मला पैसे आणून दे, असं काही बी बोलणार. फोनवर बी ना असं बी समोर समोर बी बोलतो. कशामुळे बोलतोय, काय कारण काय त्याचं बोलण्याचं? त्याचं कारण मी त्याला कारण त्याला फक्त मी ती बया होती ना बया, ती बया त्याला भडकवायची आणि हमेशा ती आजूक बी भडकवती. काल परवा ते माझ्या ओळखीच्या पोराला बोलली ती बया कि कुठे ती सोनी तुझा काटाच काढणार आहे आम्ही, ह्याच करणार आहे त्याच करणार आहे, तुला राहून देतो का बघन तुझ्या बायकोला, लय घाण घाण शिव्या देतोय त्या पोराला बी. तो त्या पोराचा माझं काही समज नाहीये, परत तो दोष. आणि भैया अजून एक गोष्ट तुम्ही म्हणता परत खरं सांगितले ना, मी काय केलं माहितीये का त्याला सोडण्यासाठी, माझ्या म्हणजे मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे आणि चांगला, मी त्याला भैया म्हणते पर मुद्दाम ह्याच्यासाठी मी त्याच्याबरोबर फोटो काढून टाकले होते इन्स्टाला आणि त्याच्यात त्यांनी त्या पोराला धमकीतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त मला हे होतं की त्याला वाटायला पाहिजे की मी लग्न केलंय आता माझ्या मागे लागू नाही, मला परेशान करू नये त्यांनी फोन करून किंवा मेसेज करून किंवा लोकांना त्रास देऊ नये माझ्या बाऱ्यात विचारण्यासाठी. पण ते काही नाही, ते उलट त्या पोराला त्याचा नंबर काढला कोणाकडून, त्या पोराला शिव्या देणं, गाळ्या देणं, त्याला जे नाही ते घाण घाण बोलतो इतका की ऐकायचं सकट विचार करू शकत नाही मी, तितकं घाण घाण बोलतो त्या पोराला. बोला. हा नवऱ्याचा नवरा बोलू का? बाबू इंगळे. बाबू इंगळे. बर. आणि तुमचं? प्रियंका इंगळे. प्रियंका इंगळे. लग्नाला 8 वर्ष झालं आणि आता 5 वर्ष झालं नवरा सांभाळत नाही का? हा. कशाबद्दल सांभाळत नाही तुम्हाला? बाई. आणि तुम्ही कोणाची काय बोललो होतं की तुमच्या इंस्टाग्राम आय डी वरती कुठल्या मुलाचा फोटो टाकला होता तुम्ही? टाकला होता. असं का बरं टाकलो तुम्ही? कोण आहे ती मुलगा? माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड होता. मैत्रिणीचा बॉयफ्रेंड? हा. म्हणजे मी तुम्ही तुमच्या त्यांच्याबद्दल तुम्ही सांगताय त्यांना काय तर बाई आणले, आता तुम्हाला तुमच्याबद्दल तर काय तर त्यांनी शक घेतला असेल असंच काय तर. आधी काही नव्हतं माझं, ज्या वेळेस त्यांनी सोडून दिलंय का तेव्हा. आधी काही नव्हतं म्हणजे आता आहे का? मग आता बी काहीच नाही भैया, मी एकटी जाते आणि माझी एक मैत्रीण आहे तिच्या सोबतच राहत होते मी आजपर्यंत, पण तिला पण फोन लावून तो इतका परेशान करतोय कुठे काय सांग मला, मी तिचा मदर करणार आहे वाटलंच तर मी तुम्हाला ते कॉलिंग सगळं सेंड करू शकते. बर. आणि मला पहिली सर म्हणजे त्याच्यापाशी आता खरंच जायची इच्छा नाहीये मनातूनच. आता मदत काय पाहिजे त्याच्यापाशी जायची इच्छा पण नाही, काय मदत काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त त्यांनी मला तो गाणं सांभाळत नाहीये ती गोष्ट अलग आहे, पण मला परेशान करू नये त्याने की कोणत्या गोष्टी. मी माझ्या लाईफ मध्ये एकटी राहते ना, माझ्या लेकरू मी सांभाळते ना, मग त्यांनी असं लोकांना माझ्यामुळे परेशान करू नये. मी परेशान केल्यामुळे ते परत लोकांना त्रास करतो तो. माझी मैत्रीण आहे एक सोनाली गोलक म्हणून, तिने मला बहिणीसारखं सांभाळलेलं आहे आणि तिला फोन लावणार कुठे सांग, नाहीतर मी तुझ्या घरी येऊन हानीत असतो मारीत असतो दिवाना करत असतो. आणि जो मुलगा आहे का त्याला पण तो म्हणला रात्री की तुम्हाला भेट मिसता बघतो, त्या बायकोला हे करतो, त्या बायकोला ते करतो, मारून नाव सांगतो तुझं. मग मी त्याला फोन लावून एकदा सांगितलं होतं की माझं आणि त्याचं काही नाही, तू मला परेशान फोन लाव लवकर आयला लागला. त्या व्यक्तीचं नाव काय? अनिल. अनिल पूर्ण नाव? राठोड. मग त्याचं नाव कसं काय माहित तुम्हाला? कोणाचं? त्या व्यक्तीचं. कोणत्या? त्या अनिल राठोड. सर मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की तू माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे. माहित आहे मला तसली गोष्टी फालतूची गोष्टी, मग तुमच्या अकाउंट वरती तुमच्या इंस्टाग्राम आयडी वर टाकायचं नाही ना?
कारण की मला हा ब्लॅक मेल करतो, कितने परेशान करतोय, कारण की तो मला कुठं राहून देत नाही, मला जिथे नाही तिथे 8 दिवसाला तेव्हा आला की रूम बदलाव लागते, जे नाही ते ते गल्लीतले लोक बोलतेत, घर मालक बोलतेत, मग मी त्याने परेशान केलं म्हणून तर मी केलं ना, नाही तर मला शौक नाही आहे लोकांच्या लेकराचा फोटो टाकायला किंवा काही करायला, मी आजपर्यंत नाही ना टाकलं, मग मी मजबुरीत येऊनच केलं ना ते. आणि तो बऱ्याचशा काही वाईट गोष्टी कर म्हणतो, मग मी सांभाळतो तुला, इथवरती मला त्याने याच्याआधी एकदा लिहून दिले कोर्टात की मी हाणणार मारणार नाही, पण दुसऱ्या दिवशी तो मला हाणून मारून बेडमधून हाणून मारून माझ्यापाशी राहून राहून परत गेला निघून, आणि मला राहिलं तर तो मला माझं नाही लोकच राहिलं, काय राहिलं तुमचं? म्हणजे मला प्रेग्नेंट झालते मी, तर तो मला माझं नाही आहे लोक असे माझ्यापाशी राहून राहून गेला भानून मारून परत, आणि गेल्याच्या नंतर मी म्हणलं मी प्रेग्नेंट आहे आता काय करायचं, तो असं म्हणला बोलला का त्याने? बरं ठीक आहे, आता तुम्हाला त्रास करतोय, तुम्हाला सांभाळत पण नाही, आता त्रास करू नये, हा तुमची इच्छा आहे का? बरं ठीक आहे, द्या तुमचा नवऱ्याचा नंबर, बोलतो त्यांना मी. 80 10 एक मिनिट थांबा, एक मिनिट हा सर, 83 80 एक मिनिट हा, सांगा नंबर. 83 80 83 80 80 एक मिनिट, 09 65 83 80 80 80 एक मिनिट, एक मिनिट काढ होतो. अबू इंगळे आणि प्रियंका इंगळे का? चाल रो उद्या. काही बाहेर जाऊन खेळ ना. हॅलो बाबू इंगळे बोलते का? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. माझ्याकडे कंप्लेंट आली तुमच्या बायकोची, प्रियंका यांगळे, काय विषय त्यांचं? हा कि तुम्ही त्यांना सांभाळत पण नाही म्हणे, आणि टॉर्चर पण करताय म्हणे, त्रास पण देताय म्हणे, असं ते तुमची बायकोच म्हणते. तिने म्हणते ती कुठल्या बाईच्या सोबत तुमचा लपडा आहे असं बोलते त्यानं. हा आणि 5 वर्ष झालं सांभाळत नाही, आणि आमच्या आमच्या आम्हाला तर नीट राहू देत नाही, आणि येऊन त्रास करतोय असं म्हणून म्हणणं. राहत नाही म्हणून त्रास करतो का? यांनी राहायला तयार आहे, पण तुम्ही नीट सांभाळा म्हणून सांगते ना. तुम्ही सांभाळ तयार आहे का? ठीक आहे, मग मागं 5 वर्ष खबर सांभाळले तुम्ही. हा बोला. हो बोला ते. सर मी आतापर्यंत का ना बस स्टँडला झोपून राहिलेली आहे, आता मला त्याची गरज नाहीये, मला फक्त त्याच्यापासून सुटका पाहिजे, मला नकोय, माझं लिकरून मी सुखाने जगत होत, मला त्याच्यापाशी नकोय, मला जायचं बी नाहीये, हा मला फक्त सुटका पाहिजे, मला परेशान करू नये, माझं लिकरून मी सुखाने राहतो, आम्हाला सुखाने खायचे. ऐकते का बाबू इंगळे? ऐकतो ना. बघ तुमचं काय म्हणणं आहे? आली तू सांभाळायला तयार नाही आली एक सांगू का मी? हा समजा जिवंत राहणार नाही. काय विषय, कारण काय, कशाबद्दल? कारण की माझ्याकडे दोन मुली आहेत तुम्हाला? नाही सर, मला बायको ती बीज दुसरी बायको बर. मी काय म्हणतोय, हॅलो, ओ हॅलो ताई, तुम्हाला सांभाळतो म्हणजे सांभाळा ना, राहून तुम्ही त्यांच्यासोबत. नाही जायचं सर, कारण की मला ह्याच्या आधी जितका त्रास झाला, मी बस स्टँडला झोपले, माझं लिकरू माझं आम्ही खाली पडलेलं खात होतो,
त्या टायमिंगला नव्हता, माझ्या पोराला चार झटके आले तेव्हा म्हणला मी पुरायला जागा देतो, त्या टायमिंगला नाही ना, आता काय करायचंय, आता मी चांगली ना, आता मी चांगली राहते, चांगली करते खाते, मग आता काय करायचंय, ज्या टायमिंगला मी इतकी मुश्किल मध्ये होते, इतकी रडत होते, त्याच्या पाया पडत होते, त्या टायमिंगला नव्हतं, ह्यानी मला 3 दिवसाचं पोर घेऊन कारखान्याला नेलेलंय सर, त्या टायमिंगला ह्यानी काय केलं, दुसऱ्या मुकदमाचा मार्ग आणि तिथून खोलून काढलं बिना पैशाचं, माझं 3 दिवसाचं पोरग घेऊन मी बीडला आलेली, आणि तेव्हापासून बस स्टँडला 8 दिवस झोपत होते सर, जर मी भिकाऱ्याचं वरलं राहिले, आता माझं चांगलं मी करते, तर मग मला काय जाय त्याच्यापाशी जायची, ज्या टायमिंगला माझं दुःख होत त्यावेळेस फोन लावले, तुमचं नवऱ्याचं म्हणणं काय की त्यांच्यासोबत राहू देते, मी त्यांना राहू देतो, माझ्यासोबत नीट ठेवतो म्हणते, आणि असं जर आगवतो मी सर नाही ठेवू शकत, तो इतक्या वर्षात नाही, त्याला माझी गरज पडली, बाया बरं राहतोय तो, आणखीन मी त्याच्यापाशी बाया आहे, तो फक्त का ना असा आहे मांडुळावणी सर, तो कोर्टात एक बोलतो प्रत्येक वेळेस लिहून देतो मला, कोर्टात एक बोलणार माणसासमोर एक बोलणार, आणि मला एक मला त्याची मला इतकं घाणघाण शब्द वापरतो, तो म्हणतो मी धंदावाली, माझी माय धंदावाली, बाप बहीण धंदावाला आहे, असे शब्द इतकं वापरायचे, काय म्हणणं तुमचं, तो लोकापाशी भैया डायरेक्ट म्हणतो धंदा करते ती, माझ्या रात्री भावापाशी म्हणला, तुमचा एक मिनिट ऐका, बोला बोला सर, विचार करा आता जर हे मारून टाकीन मला तर काय उपयोग याच्या पाशी जाऊन, ह्यानी आधी बी मारलेलंच आहे मला, गॅस टाक्या पोटात घातलेलं, लय काही घातलेलं आहे, लय खाल्लेलं आहे माझ्यासोबत, त्याने इतवरती लोक खाली झोपायला सकट लावलेलं आहे, तुमचा नवरा बोलतोय तुम्ही असं बोल, तुम्ही काय करा, तुमचं मॅटर मिटून घ्या तुम्ही, असं करा, मला मिटूनच घ्यायचंय सर, फक्त तुम्हाला तुम्हाला एकदा सांगायचं होतं, कारण की माझ्या मागं कोणी नाही, माझे आई वडील नाही, कोणी नाही उभा राहत, म्हणलं तुम्ही तुम्ही असंच पोरीने त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही माझी मदत करता, मला त्याच्यापासून आजाद करता, मी तुम्हाला कॉल करून सांगितलं की तुम्ही राहायला ठेवतो नीट नाही, तर मी तुम्हाला मदत कुठे दिसेल तर मारतो, तू पण मरतो म्हणतोय, आता काय बोलायचं, बोला, मला नाही राहायचं सर त्याच्या बरोबर, यांचं काय म्हणणं ऐकून जेव्हा, बोला, मॅटर काय होत आहे, तुम्ही काय यांचं मीटर मॅटर मिटत नाही, तुम्ही काय करा, हॅलो, तुम्हाला म्हणताय तुम्ही राहत नाही बरोबर, काय हॅलो, पोलीस मध्ये काय ते व्यक्ती आपस मध्ये मिटू घ्या सर, मी पोलीस स्टेशनला कसं जाऊ, हो मारण्याची मला इतकी भीती की मी घराच्या बाहेर निघू शकत नाहीये, कसं करायचं बघा, तुम्हाला मॅटर मिटवतोय तुमचा, आता तो असं म्हणताय तुमचा नवरा ठेवतोय म्हणतोय तुम्हाला नीट, मी नाही राहू शकत सर, मी ज्या टायमिंगला भीक मागत होते रस्त्याला बस स्टँडला त्या टायमिंगला नव्हता, जेव्हा माझं पोरग मरायला लागलं होतं त्या टायमिंगला नव्हतं, मग आता नवरा कासून काय उपयोगाचा, बघ तुम्ही करायचं काय करताय, ऐकून घ्या, जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये असं हा व्यक्ती मला त्रास करतोय म्हणून जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये विषय मिटून